अपयशी धोरणामुळे देशात कोरोनाची भयानक दुसरी लाट आली आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसामान्यांना जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्याबाबत व त्यांच्या हातात पैसे देणे देखील आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अलर्जी आहे असं राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एका आठवड्यात महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही तर सिरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाहीत असा इशारा राजू शेट्टी यांनी मोदी व केंद्रीय आरोग्य मंत्री यांना दिला आहे. राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसंच प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही असं देखील ते म्हणाले. भारतात भीक मागणे हा गुन्हा आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर 5 राज्यांना उत्तर मागितलं आहे. बिहार, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणा या राज्यांना यावर 3 आठवड्यामध्ये उत्तर द्यायचं आहे. तर मेरठमधील रहिवासी व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नाशिकमध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकल्याची घटना समोर आली आहे. हे इंजेक्शन कोरोना रुग्णांच्या उपचारातील अतिमहत्वाचे इंजेक्शन आहे. या इंजेक्शनमध्ये हेराफेर करण्याची घटना समोर आल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे. देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.